मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश आणि स्टडी सेवन या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत न्यायालयीन भरती, ज्यामध्ये क्लर्कचे जे पेपर होणार आहे किंवा जो पेपर झालेला आहे आणि पुढे जे टायपिंग टेस्ट होणार आहे तर त्यावर आपण खास चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ही जी न्यायालयीन भरती आहे क्लर्क, जस्ट काल त्याचा रिझल्ट संपूर्ण जिल्ह्याचा लागलेला आहे आणि तो संपूर्ण जो रिझल्ट आहे प्रत्येक जो पीडीएफ आहे ते इथं दाखवल्याप्रमाणे study7.com या वेबसाईट वरती दिलेला आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. परंतु टायपिंग टेस्ट जी आहे तर ही आता जे इलिजिबल झालेले आहेत तर त्यांच्यासाठी बघा, दहा मिनिटामध्ये त्यांना 300 वर्ड त्यांना टाइप करायचे असतो मराठीमध्ये, ठीक आहे. तर हे टाइप जे करत असतात तर त्याच्यासाठी बघा, बॅकस्पेस हे मागच्या वेळेस तरी नव्हती आणि कदाचित यावेळेस पण बॅकस्पेस नावाचे जे बटन असते हे नसते. म्हणजे एखादा शब्द जर टाइप करता करता चुकला तर शब्द लगेच सोडून द्यायचा आणि पुढे टाइप करायचं, कारण या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 300 वर्ड हे झाले पाहिजे, यामध्ये कमीत कमी चुका झाल्या पाहिजे. त्यासाठी जो फॉन्ट वापरला जातो तो कृती देव, हा जो फॉन्ट आहे 055 हा वापरला जातो. हा फॉन्ट पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आपल्या study7.com या वेबसाईट वरून तुम्हाला मिळून जाईल. आणि कसं टाइप करायचं हे तुम्हाला याच भागामध्ये आपण इथे बघणार आहोत. तर बघा, त्यासाठी आता आपण प्रथम रिझल्ट बघू, त्यानंतर हा फॉन्ट आणि टाइप कसं करायचं ते सर्व आपण इथे बघणार आहोत. तर चला बघूया प्रथम रिझल्ट. तर बघा, गुगल ओपन केल्यानंतर किंवा एखादं क्रोम जर ओपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला study7 असं टाइप करायचं आहे आणि study7 टाइप केल्यावर तुम्हाला एक आपली जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट ओपन होईल आणि त्या वेबसाईट मध्ये तुम्हाला सगळे रिझल्ट मिळेल. तर study7 ओपन केल्यानंतर बघा, यामध्ये आता यामध्ये जे आपलं युट्यूब चॅनल आहे study7 ते तर तुम्हाला व्हिडिओ येईलच, किंवा तुम्ही ऍड्रेस बार मध्ये डायरेक्ट study7.com टाकू शकता, किंवा ही वेबसाईट तुम्हाला इथे मिळेल study7.com, त्याला तुम्ही ओपन करायचं आहे. study7.com ही ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये बघा, कॅटेगरीमध्ये जर गेले तुम्ही तिथं कोर्ट एक्झाम हे तुम्हाला इथे दिसेल, किंवा या अपडेटला जर क्लिक केलं तर तुम्हाला ते मिळेल. तर आपण या कोर्ट एक्झामला क्लिक करू, म्हणजे कोर्ट एक्झामसाठी जेवढे पोस्ट टाकलेले आहेत ते तुम्हाला इथे लगेच दिसणार. बघा, त्यानंतर तुमच्या समोर इथं पोस्ट तुम्हाला नक्कीच इथे दिसेल, कोर्ट रिझल्ट. ओके, हा जो काल लागलेला आहे तो कोर्ट रिझल्ट आहे, म्हणजे सर्व जिल्ह्याचे इथे तुम्हाला इथे टाकलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला टायपिंग करण्यासाठी इथे कृतीदेव फॉन्ट पण दिलेला आहे, ते तुम्ही डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल जर केला तर तुम्ही वर्ड मध्ये वगैरे टाइप करू शकता. तर तुम्ही याला क्लिक केलं तर तुम्हाला सर्व जिल्ह्याचे कोर्टचे जे पीडीएफ आहेत ते तुम्हाला इथेच मिळून जाईल. तर आपण बघूया इथे फॉन्ट, ठीक आहे. तर या फॉन्टला जर आपण क्लिक केलं, कृतीदेव 055 फॉन्ट, तर बघा तुमच्या समोर असं पेज ओपन होईल आणि त्याच्यानंतर क्लिक हेअर इथे डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लगेच इथे 055 कृतीदेवचा जो हा फॉन्ट आहे तो इथे डाउनलोड होईल, जसं दाखवल्याप्रमाणे इथे डाउनलोड झालेला आहे. याला ओपन करून, ठीक आहे, यावर जर डबल क्लिक केलं किंवा क्लिक जरी केलं तर ते ओपन होणार. ही झिप फाईल आहे मित्रांनो, ज्याच्याकडे जर झिप एक्स्ट्रॅक्टर नसेल तर ते इन्स्टॉल करून घ्या, नाहीतर ऑलरेडी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये ते असू शकते. बघा, इथे कृतीदेवचे दोन फॉन्ट दिलेले आणि दोन्ही सारखेच आहे, फक्त एक थोडा जाडा आणि एक बोल्ड आणि एक नॉर्मल असा असेल. तर तुम्ही यापैकी कोणता एक फॉन्ट किंवा दोन्ही इन्स्टॉल करू शकता, पण जस्ट त्यावर दोन वेळा क्लिक करायचं आहे. दोन वेळा क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल म्हणून इथं येईल, तर तुम्ही इन्स्टॉल जर केलं तर ते तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल होऊन जाईल, ठीक आहे. त्यानंतर दुसराही फॉन्ट तुम्ही तसाच इन्स्टॉल करू शकता. आता माझ्या कॉम्प्युटरमध्ये मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. तर बघा, हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला जायचं आहे वर्ड फाईल वर, जिथे आपण टायपिंग करणार आहोत. थ्री आय वर्डची फाईल जिथे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, किंवा त्यांचं एक सॉफ्टवेअर पण असते. ते सॉफ्टवेअर मध्ये असं असते की तुम्हाला पेजेस दिल्या जाते, 10 मिनिटात 300 वर्ड तुम्हाला टाइप करायचे आहे. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे की टायपिंग करताना तुम्हाला बॅकस्पेस हे बटन शायद बंद असू शकते किंवा बंदच राहणार, तर तुम्हाला बॅक्स देता नाही. एखादं जर टाइप करताना जर वर्ड चुकला तर तो लगेच सोडून पुढे सोडवण्याची प्रॅक्टिस ठेवा, कारण ते जर आपल्याला बऱ्याच वेळा प्रॅक्टिस असते, काही वर्ड जर चुकला तर आपण बॅकस्पेस करतो, परंतु इथं जर बॅकस्पेसच काम करत नसेल तर तुम्हाला पुढचा वर्ड लगेच टाइप करायचा आहे, नाहीतर तुमचा वेळ तिथं व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. बघा, आता वर्ड ओपन केल्यानंतर इथं आपण कृतीदेव इथून आपण सिलेक्ट पण करू शकतो, ठीक आहे, नाहीतर मग इथे आपण टाइप करून कृतीदेव 055 हा फॉन्ट घेऊ शकतो. त्यानंतर इथे कीबोर्डने आपल्याला फॉन्ट वाढून घेऊ, त्यानंतर आपण इथे टाइप करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे हे टाइप करू शकतो. याचे जे
वर्ड आहेत किंवा याचे काही कोड पण आहेत, जे कोड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण यामध्ये काही जे जोडाक्षर टाइप करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कोड असणे, कोड माहीत असणे, म्हणजे अल्टर प्लस कोड असतात असे, तर ते आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. तर ते कोड पण तुम्हाला अवेलेबल करून देतो. तर बघा आता इथे तुम्ही काही टाइप करू शकता, ठीक आहे. तुम्हाला आता जर इथे फुल स्टॉप, फुल स्टॉप साठी पण इथे की दिलेली आहे, ठीक आहे, यवतमाळ, ओके. तर अशा प्रकारे तुम्ही इथे टाइप करू शकता आणि याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे, कारण कोडची जी ही प्रॅक्टिस आहे, जसं की मागच्या वेळेस पेपर झालेला होता तर तो पेपर थोडा सोपाच असतो आणि यावेळेसही त्याच पद्धतीने सोपा होता, परंतु हे टायपिंग टेस्ट जे आहे ते कडक म्हणजे हार्ड घेते आणि याची प्रॅक्टिस असणे आपल्याला फार महत्वाचं आहे. तुम्हाला आता यासाठी जर काही कोड पाहिजे असेल तर परत तुम्ही गुगलवर जाऊन तुम्हाला इथे कोड मिळू शकते. बघा आता इथे टाइप जर आपण केलं कृतीदेव 055 कोड, तर असं तुम्हाला निश्चितच गुगलमध्ये तुम्हाला सर्व इमेज उपलब्ध होईल आणि त्यानुसार तुम्हाला ते टाइप करायचं आहे. कृतीदेव 055 कोड असं जर आपण टाइप केलं तर इमेज, सरळ इमेज घ्यायचं. इमेज जर आपण सर्च केलं तर तुम्हाला यामध्ये बऱ्याचशा तुम्हाला कोड मिळेल. बघा आता इथे बरेचसे दिलेले आहे. तर यामध्ये सर्व किंवा जे महत्वाचे आहे ते तुम्ही घेऊन पाठ करून ठेवू शकता, कारण कधी कधी काय होतं टाइप करताना आपल्याला ते जोडाक्षर येत नाही आणि मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकते. तरी ते सर्व आहे, हे तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, आपण एक इमेज इथे जस्ट पाहूया, ठीक आहे. तर बघा आता तुम्ही जर बघितलं तर यामध्ये हे जे कोड दिलेले आहे, जसं की मोठा टाइप करायचा असेल तर अल्टर प्लस 0197 हे तुम्हाला टाइप करावं लागेल. क्र टाइप करायचं असेल तर अल्टर 0216. तर याची तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. तुम्हाला होणाऱ्या परीक्षेकरिता खूप खूप शुभेच्छा आणि चांगल्या प्रकारे हे टायपिंग टेस्ट सोडवा आणि लवकरात लवकर तुमचं जॉईनिंग तुमच्या हातात मिळवा. मित्रांनो, अधिक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे बेलचे आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन निश्चितच येईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.